नवी मुंबईतील एपीएमसी बाजारातील दाणा मार्केट सध्या महागाईमुळे चर्चेचा विषय बनला आहे. नवी मुंबई आवाजच्या मंडी या कार्यक्रमातून दाणा मार्केटचा आढावा घेण्यात आला आहे. या माध्यमातून डाळींचे दर हे गगनाला भिडले असल्याची माहिती मिळाली आहे. घाऊक बाजारासह डाळींचे किरकोळ दरही वाढले असून 2 ते 3 वर्षांपासून महागाईने डोके वर काढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. डाळी व धान्याचे उत्पादन कमी येत असल्यानेच त्याचा परिणाम थेट किमतींवर पडला आहे, ज्यामुळे महागाईने ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडणार असे संकेत व्यापारी वर्गाकडून असण्यात आहे. डाळी व धान्याच्या सध्याच्या विक्री दरावर एक नजर टाकूया. राजमा घाऊक दर 68 रुपये प्रति किलो, किरकोळ 120 रुपये प्रति किलो, चणा डाळ घाऊक दर 56 रुपये प्रति किलो, किरकोळ दर 80 रुपये प्रति किलो, तूर डाळ 105 रुपये प्रति किलो, किरकोळ दर 120 रुपये प्रति किलो, मसूर डाळ 76 रुपये प्रति किलो घाऊक दर, तर किरकोळ भाव 110 रुपये प्रति किलो. उडीद डाळ घाऊक दर 115 रुपये प्रति किलो, किरकोळ दर 130 रुपये प्रति किलो, मूग डाळ घाऊक दर 105 रुपये प्रति किलो, किरकोळ दर 115 रुपये प्रति किलो, मसुरी तांदूळ 24 रुपये प्रति किलो, तर किरकोळ भाव 35 रुपये प्रति किलो, कोलम तांदूळ घाऊक दर 36 रुपये प्रति किलो, किरकोळ दर 42 रुपये प्रति किलो, एमपी गहू घाऊक दर 26 रुपये प्रति किलो आणि किरकोळ दर 30 रुपये प्रति किलो. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात डाळी आणि धान्यांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समजतंय. याविषयी घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. जो भी पल्सेस है उसमें मेजर उड़द दाल है, चना दाल है, उसमें हाई जंप हुआ है. लास्ट मंथ चना दाल का रेट अराउंड 40-45 था जब न्यू सीजन होता है, और आज जून में उसका वही चीज़ का रेट 58 हो जाएगा. वो बहुत ड्रास्टिक चेंज है और गवर्नमेंट को उसके लिए कुछ ना कुछ देखना चाहिए, वो कंट्रोल करना चाहिए. पिछले महीने 100 रुपये को चल रहा था, अभी 120 तक आ गया है. राजमा अभी 120 चल रहा है. चना दाल पहले 60 रुपये था, 80 रुपये तक आ गए. कारण यही है कि बारिश टाइम पे आते नहीं, और जब टाइम रहने से ही जब आता नहीं, जब बारिश की ज़रूरत होती जब आता नहीं, और जब नहीं जरूरत जब बारिश आता है तो महंगाई हो जाता है. कांदा बहुत सारे प्याज वस्तु नुकसान हुआ खेती बाड़ी को, किसान को पानी की कमी भी आई.